Advertisement mottos, messages, solving puzzle with the given clues, solving riddles with the given clues. या बाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आदरणीय कासार सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर प्लीज. ओके, थँक यू मॅडम. सर्वांना नमस्कार. शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचा आजचा 74वा दिवस आणि आजच्या दिवसाचं जे आपलं सत्र आहे ते आहे क्रिएटिव्ह थिंकिंग. तर बघा, गेल्या शनिवारी आपण इंग्रजीच्या बाबतीत स्टॉक्स एक्सप्रेशन्स पाहिल्या होत्या. आज आपण पाहतोय क्रिएटिव्ह थिंकिंग. क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजेच या शब्दामध्ये आलेला आहे की एक वेगळा विचार. इंग्रजीच्या बाबतीत ज्यावेळी आपण इंग्रजी भाषा म्हणून शिकायला जाऊ त्यावेळी इंग्रजीमधल्या ज्या वेगळ्या विचाराच्या गोष्टी असतील त्या आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा काय काय येतं क्रिएटिव्ह थिंकिंगमध्ये. तर याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट, मोटोज, मेसेजेस, सॉल्विंग पझल विथ गिवन क्ल्यूज अँड सॉल्विंग रिडल विथ द गिवन क्ल्यूज अशा पद्धतीचे हे तीन उपघटक आहेत आणि 100% दरवर्षी याच्यावरती 3 प्रश्न हे येतातच. बघा, याच्यासाठीचा जो भारांश आहे हा 12% आहे आणि 3 प्रश्न येतात. 3 घटकावरती 3 प्रश्न हे ठरल्याप्रमाणे येतातच. चुकूनच एखादा घटक मागे पुढे होतो, पण दरवर्षी एखादं रिडल, एखादं पझल, एखादा मोटो हा ठरल्याप्रमाणे येतो. पझल एखाद्या वर्षी कमी जास्त होईल, पण दरवर्षी मोटो आणि रिडल्स हे बाकी ठरल्याप्रमाणे आहेतच. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या तासिकेमध्ये आज आपण सुरुवातीला पाहूयात ॲडव्हर्टाइजमेंट, मोटोज अँड मेसेज. तर बघा, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात. जाहिरातीचं काम काय असतं तर आपण बघा, जाहिरातीमुळे अगदी कमीत कमी वेळेत लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचत असतो. जाहिरात ही अशी एक 30 सेकंदाची किंवा 1 मिनिटाची अशा पद्धतीची एक गोष्ट आहे की ज्याच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून आपण सहज अशा पद्धतीचा संदेश लोकांच्या पर्यंत पोचवत असतो. आणि नेमक्या त्याच गोष्टी आपल्याला या पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा मोटोज. मोटोज म्हणजे नेमकं काय, तर एक प्रकारची सुवचना असतात याच्यात. मोटोमध्ये प्रेरणादायी वाक्य असतात. बघा तर म्हणजे थोडक्यात काय, घोष वाक्य आपण म्हणू यांना. मोटो म्हणजे परिस्थितीशी निगडीत असणाऱ्या घोषणा किंवा पर्यावरणाशी निगडीत असणाऱ्या घोषणा ह्या यामध्ये येतात. स्वच्छतेच्या निगडीत असणारी घोषवाक्य ही यामध्ये येत असतात. आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी संबंधित असणाऱ्या ह्या सगळ्या बाबी आहेत. आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे संदेश, मेसेजेस. आपण एकमेकांच्या पर्यंत मेसेज कशा पद्धतीनं पाठवतो या बाबी याच्यामध्ये अभ्यासल्या जातात. तर साधारणतः ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे याच्यामध्ये कशा पद्धतीचे, किंवा ॲडव्हर्टाइजमेंट, मोटोज अँड मेसेजेस याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते आपण पाहूयात. सरावाचे प्रश्न पाहूयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, लुक ॲट द मोटो ऑफ लायब्ररी अँड सर्कल द करेक्ट ऑप्शन. द नेम ऑफ द बुक इन द ब्लॉक इज डॅश डॅश. या ठिकाणी आपल्याला एक ब्लॉक दाखवलेला आहे आणि या ब्लॉकमध्ये लायब्ररी असं त्याचा उल्लेख केलेला आहे. बुक्स आर आवर फ्रेंड्स, म्हणजे पुस्तकं ही कोण आहेत, आमचे मित्र आहेत. आणि खाली एक पुस्तकाचे चित्र काढलेलं आहे, त्याच्यावर लिहिलेलं आहे ग्राम गीता. आणि आपल्याला इथे या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न, आपला असा आहे, लुक ॲट द मोटो ऑफ लायब्ररी अँड सर्कल द करेक्ट ऑप्शन. द नेम ऑफ द बुक इन द ब्लॉक इज, या पुस्तकाचं जे नाव आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बाजूला 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला, इंग्लिश, मराठी, ग्राम गीता, फिजिक्स. तर चित्राच्या जर आपण व्यवस्थित निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येतं की याचा
अचूक म्हणजे उत्तर आहे ग्राम गीता। यानंतर पहा अजून काही प्रश्न पाहूयात आपण। कंप्लीट द मोटो डॅश डॅश आर आवर फ्रेंड्स, डॅश डॅश आर आवर फ्रेंड्स। चार पर्याय दिलेले आहेत आपल्याला, कार्ड्स, लायब्ररी, टीचर अँड बुक्स। आता याच्यामध्ये चार पर्यायापैकी आपल्याला वाचन केल्यानंतर थोडेसे जम्बलिंग करणारे असे या ठिकाणचे प्रश्न वाटत असतात, म्हणजे त्याची जी उत्तर येणारे पर्याय असतात ते पहा, अगदी जवळजवळ सारखे असणारे पर्याय दिले जातात, त्यातून आपल्याला अचूक पर्याय निवडायचा असतो। बघा, आणि हे सगळं कशातून, तर क्रिएटिव्ह थिंकिंग आपण ज्यावेळी करतो त्याच्यामधले हे स्किल आहे बरं का, म्हणजे भाषा शिकत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे थिंकिंग करणं हे यातलं मुख्य कौशल्य आपल्याला शिकायचं आहे। पहा आता या ठिकाणी बघा, पहिला जो आहे कार्ड्स आर आवर फ्रेंड्स। कार्ड्स म्हणजे नेमकं काय? कार्ड म्हणजे थोडक्यात बघा, आपण जे पत्ते खेळतो ना त्यांना कार्ड म्हणतात। दुसरा भाग आहे लायब्ररी म्हणजे ग्रंथालय, ग्रंथालय हे आपले मित्र आहेत असं दुसरं वाक्य होतं। तिसरा आहे टीचर म्हणजे शिक्षक, शिक्षक हे आपले मित्र आहेत। आणि शेवटचा आहे बुक्स आर आवर फ्रेंड, पुस्तके। यातला सगळ्यात योग्य ठरणारा पर्याय आहे बुक्स आर आवर फ्रेंड्स। त्यानंतर पाहूयात आपण त्याच्या पुढे, रीड द सिच्युएशन अँड डिसाइड व्हॉट यू वुड डू। बघा हा, आपल्याला प्रश्न वाचन व्यवस्थित झालं पाहिजे त्याचं। बघा, रीड द सिच्युएशन अँड डिसाइड, डिसाइड म्हणजे ठरवा, व्हॉट यू वुड डू, तुम्ही या ठिकाणी नेमकं काय कराल ते ठरवा। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, खालीपैकी योग्य पर्याय निवडा। सिच्युएशन, आपल्याला सिच्युएशन दिलेली आहे इथं। बघा, वन ऑफ युअर फ्रेंड्स क्लासमेट इज व्हेरी क्लेवर, तुमच्या मित्रापैकी म्हणजे तुमच्या क्लासमेट मधला तुमचा एक मित्र कोण आहे, अतिशय हुशार आहे, बट पुअर अँड अनेबल टू पे हिज एक्झाम फीज। तो खूप खूप हुशार आहे पण थोडा गरीब आहे आणि तो त्याची परीक्षा फी देऊ शकत नाही, तर अशा वेळी तुम्ही काय कराल? चार पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। पहिले पहा, टेल हिम टू लीव द स्कूल। दुसरा पर्याय आहे टेल हिम नॉट टू गिव एक्झाम। तिसरा आहे टेल हिम टू स्टील मनी फ्रॉम समवेअर। आणि चौथा आहे हेल्प हिम बाय पेईंग हिज एक्झाम फीज। परत एकदा पाहूयात आपण सिच्युएशन। तुमच्या वर्गातील एक वर्गमित्र अतिशय हुशार आहे परंतु तो गरीब आहे आणि परीक्षेची फी भरू शकत नाही, तर अशा वेळी नेमकं काय कराल हे तुम्ही ठरवायचं आहे। पहिला पर्याय आपल्याला सांगतो टेल हिम टू लीव द स्कूल, म्हणजे आपण त्याला सांगायचं आहे की तू बाबा शाळा सोड, शाळा सोड, हा त्याच्या गरिबीवरचा उपाय आहे का? नक्कीच नाही। दुसरा टेल हिम नॉट टू गिव हे एक्झाम, म्हणजे परीक्षा देऊ नको असं आपण सांगायचं, हे देखील योग्य ठरेल का? नाही। तिसरा पहा टेल हिम टू स्टील मनी फ्रॉम समवेअर, कुठून तरी तू काय कर, स्टील म्हणजे पैसे चोर, पैसे चोर, पैसे चोर असा आपण सल्ला देऊयात का रे? तर हे पण उत्तर योग्य ठरणार नाही। तर याच्यासाठीच योग्य उत्तर काय येईल पहा, हेल्प हिम बाय पेईंग हिज एक्झाम फीज, आपण त्याला मदत करूयात, त्याची एक्झाम फी जी आहे ते आपण देऊन त्याला आपण मदत करूया। शेवटचा पाहूयात आपण, रीड द गिवन सिच्युएशन अँड इट्स अल्टरनेटिव केअरफुली अँड चूज विच वन इज नॉट सुटेबल। बघा, सिच्युएशन, इन युअर होम युअर पॅरेंट्स स्पेंड मोस्ट ऑफ टाइम वॉचिंग टीव्ही विथ अ लाऊड साऊंड
इट डिस्टर्ब्स युअर स्टडी. बघा सिच्युएशन काय आहे, तुमच्या घरामध्ये तुमचे पालक हे टी व्ही पाहण्यामध्ये खूप सारा वेळ वाया घालवत आहेत, खूप सारा वेळ टी व्ही पाहतायत. आणि तो टी व्ही पाहतात तर कसा, तर मोठ्या मोठ्या आवाजामध्ये, आणि त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना काय होत आहे, डिस्टर्ब होत आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही नेमकं काय कराल? चार पर्याय पाहूयात पुन्हा एकदा. आस्क देम टू रिड्यूस द साऊंड. दुसरा, यू ऑल्सो स्पेंड ऑल द टाइम विथ देम. तिसरा, टेल देम इट्स युअर स्टडी टाइम. चौथा, टेल देम टू डिसाइड प्राइम टाइम ऑफ द होम ऍक्टिव्हिटी. बघा हा, पहिला पर्याय आपल्याला सांगतो, आस्क देम टू रिड्यूस द साऊंड. आपण त्यांना जाऊन सांगायचं आहे पालकांना की टीव्हीचा आवाज काय करा, कमी करा. दुसरा पर्याय आहे, यू ऑल्सो स्पेंड ऑल द टाइम विथ देम. तुम्ही देखील त्यांच्यासोबत काय कराल, म्हणजे वेळ खर्च कराल. विद्यार्थ्यांना आता जो आपण स्टडी करतोय त्यांना वेळ खर्च करणं योग्य आहे का, तर हे उत्तर योग्य ठरणार नाही. तिसरा पहा, टेल देम इट्स युअर स्टडी टाइम. त्यांना सांगा की हा तुमचा कसला वेळ आहे, अभ्यासाचा वेळ आहे. आणि चौथा, टेल देम टू डिसाइड प्राइम टाइम ऑफ होम ऍक्टिव्हिटी. बघा, म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगायचं आहे की प्राइम टाइम ऑफ होम ऍक्टिव्हिटी, म्हणजे घरातल्या कुठल्या गोष्टी आपण पहिल्यांदा करायच्या, कुठल्या नंतर करायच्या, याबद्दल तुम्ही काय करा, त्यांना सांगा किंवा सल्ला द्या. ऍक्च्युली कुठल्या गोष्टी पहिल्यांदा करायच्या, कुठल्या नंतर करायच्या, ही आपण चर्चा करू शकतो, पण ठरवायचं शेवटी त्यांनाच आहे. ह्या सगळ्यावरचा योग्य उपाय आपल्याला कुठला घेता येईल पहा. तर या ठिकाणी पहिला पर्याय आहे पहा, आस्क देम टू रिड्यूस द साऊंड. आपण त्यांना सांगू शकू की टीव्हीचा आवाज कमी करा, मी अभ्यास करायला लागलोय आणि त्याचा मला डिस्टर्ब होतोय. नक्कीच ते काय करतील, आवाज कमी करतील, आपण अभ्यासामध्ये लागू. शेवटचा पहा, चित्र दिली जातात आणि त्यावरून योग्य कॅप्शन आपल्याला ओळखायचं असतं किंवा ऑप्शन. पहा, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट. या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आपल्याला. चित्रामध्ये दिसतंय की एक लाकूड तोड्या काय करतोय, झाड तोडतोय. त्याच्या संबंधित आपण काय केलं पाहिजे बघा, चार पर्याय, कट द ट्रीज, सेव वॉटर, तिसरा सेव ट्रीज, आणि चौथा यूज एक्स टू कट द ट्री. पहिला पहा, कट द ट्री, झाड तोडूयात असा संदेश द्यायचा आहे का त्यांना, तर नक्कीच नाही. मुलगी जी उभारल्या ती झाड वाचवायसाठी उभारल्या. दुसरा पहा, सेव वॉटर, पाणी वाचवा. पाणी वाचवा आणि या चित्राचा या ठिकाणी काही संबंध नाही आहे. तिसरा, सेव ट्रीज, म्हणजे झाडे वाचवा, तर हा पर्याय या ठिकाणी योग्य ठरणार आहे. आणि चौथा, यूज एक्स टू कट द ट्री, म्हणजे झाडे तोडण्यासाठी कोराडीचा वापर करा, हा देखील योग्य ठरणार नाही. पर्याय क्रमांक 3, सेव ट्रीज, हा या ठिकाणी योग्य ठरतो. अशा पद्धतीचे हे नमुना प्रश्न आपण पाहिले. याच्यावर आधारित आपल्याला आतापर्यंतच्या वेगवेगळ्या परीक्षांच्या मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले होते ते आपण पाहूयात. बघा, या ठिकाणी मी पहिलाच प्रश्न आमच्या शिक्षण विभाग पंचायत समिती भुदारगडच्या पेपर मधला घेतलेला आहे. हा 1-2 वर्षापूर्वी झालेला आहे. याच्यामधले जे पेपर म्हणजे प्रश्न आहेत, ऍक्च्युली आम्ही पेपर सेटिंगच्या टीम मध्ये काम करतो, त्यामुळे अशा पद्धतीचे. बघा, आता हा जो प्रश्न आहे ही 24 पानी प्रश्नपत्रिका आहे एबीसीडी पॅटर्नची. या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे. बघा, कम्प्लीट द मोटोज. पहिला मोटो पहा, अवॉइड डॅश डॅश बॅग्स. अवॉइड म्हणजे टाळणे. मग आता पहा, अवॉइड 1 बॅग्स, अवॉइड क्लोथ्स बॅग्स, अवॉइड 2 बॅग्स अँड अवॉइड प्लॅस्टिक बॅग्स. अवॉइड म्हणजे टाळणे. तर आपल्याला आता पर्यावरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर अवॉइड प्लास्टिक बॅग, म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या टाळा,
हा संदेश या ठिकाणी द्यायचा आहे, त्या दृष्टीनं पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी योग्य ठरणार आहे. दुसरा पाहूयात आपण, वार्षिक परीक्षेला आलेले प्रश्न पाहूयात. कम्प्लीट द मोटो डॅश डॅश आर आवर फ्रेंड्स, पुन्हा एकदा आलेले आहेत पहा. ऑप्शन पाहूयात, लायब्ररी आर आवर फ्रेंड्स, बुक्स आर आवर फ्रेंड्स, टीचर्स आर आवर फ्रेंड्स अँड स्कूल आर आवर फ्रेंड्स. तर या ठिकाणी याचं देखील योग्य उत्तर ठरतं, बुक्स आर आवर फ्रेंड्स. पुढचा मोटो पाहूयात, दरवर्षी किमान एक तरी मोटो या ठिकाणी येतो घोषवाक्य. सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कम्प्लीट द मोटो. डॅश डॅश इज वेल्थ. वेल्थ म्हणजे काय? संपत्ती. सॉरी, संपत्ती काय असेल? पहा, ऑप्शन नंबर फर्स्ट मनी, सेकंड हेल्थ, थर्ड करन्सी अँड चार ग्रोथ. बघा, मनी इज वेल्थ, पैसा हीच खरी संपत्ती आहे. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. करन्सी इज वेल्थ, करन्सी म्हणजे चलन, चलन हीच खरी संपत्ती आहे. आणि चौथा ग्रोथ इज वेल्थ, म्हणजे वाढ, वाढ हीच खरी संपत्ती आहे. यातलं सगळ्यात योग्य ठरतं ते म्हणजे हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्यानंतर अजून एक पाहूयात, चूज द करेक्ट मोटो फ्रॉम गिवन ऑप्शन. आपल्याला योग्य मोटो या ठिकाणी शोधायचा आहे. पहा, ऑप्शन नंबर फर्स्ट we will all be quite together, give me a story book, protect all plants and form a groups of 10. पहिला पहा, we will all be quite together, आपण सगळेजण काय करूया, एकत्रितपणे शांत राहूयात. हा मोठा होईल का, हा घोषवाक्य होईल का? तर नक्कीच नाही. दुसरा पहा, गिव मी अ स्टोरी बुक, हे साधं सरळ सोपं वाक्य दिलेलं आहे. गिव मी अ स्टोरी बुक म्हणजे मला पुस्तक द्या, अशा पद्धतीची इथं काय केलेली आहे, हे वाक्य आहे. हे मोटो मध्ये मोडत नाही. तिसरं प्रोटेक्ट ऑल प्लांट म्हणजे पहा, झाडांचं रक्षण करा, हे नक्की मोटो मध्ये येतं. त्याच्यानंतर फॉर्म ग्रुप्स ऑफ 10 म्हणजे 10 जणांचे ग्रुप बनवा. तर ऑप्शन नंबर 2 आणि 4 ह्या सगळ्या ऑर्डर मध्ये येतात. म्हणजे थोडक्यात काय बघा, चौथा जो सांगितलाय त्याच्यात काय सांगितलंय की 10 जणांचा गट बनवा, म्हणजे सूचना आहे. तर सूचना ही मोटो मध्ये येणार नाही. गिव मी अ स्टोरी बुक हे आपण मागणी करतोय, हे देखील येणार नाही. पर्याय क्रमांक 3 हे याच उत्तर आहे. पुढचा पाहूयात आपण प्रश्न, मोटो मध्ये दरवर्षी एक तरी मोटो येतोच, त्यामुळे पहा परत आणि एकदा आलेला आहे. कम्प्लीट द मोटो डॅश डॅश आर आवर फ्रेंड्स, लायब्ररी, टीचर, बुक्स अँड स्कूल. तर बुक्स आर आवर फ्रेंड्स. आता या ठिकाणी अजून एक चित्र दिलेलं आहे, चित्राच्या माध्यमातून प्रॉपर मोटो आपल्याला ओळखायचा आहे. बघा, चित्र जर आपण पाहिलं तर त्यावरून लक्षात येतं की हे लायब्ररीचं चित्र आहे. मुलं वाचत बसलेले आहेत, काही मुलं वाचनासाठी पुस्तके घेत आहेत. पहा, वी लव बुक्स, प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स, हेल्थ इज वेल्थ अँड प्रोटेक्ट ऑल प्लांट्स. पहिला आहे आम्हाला पुस्तकं आवडतात, दुसरा प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स सगळ्या प्राण्यांचं रक्षण करा, हेल्थ इज वेल्थ आरोग्य ही संपत्ती, प्रोटेक्ट ऑल प्लांट्स सर्व झाडांचं रक्षण करा. तर चित्र जे आहे हे लायब्ररीशी निगडीत आहे, त्यामुळं आपण या ठिकाणी म्हणू की वी लव बुक्स, पर्याय क्रमांक 1.
अशा पद्धतीचे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला उद्याच्या फायनल पेपरला येणार आहेत. फक्त आपण काळजीपूर्वक ऑप्शन फक्त निवडणे हे गरजेचं आहे. पुढे पहा, फाइंड द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द मेसेज. आता मेसेज आलाय बघा, गिवन बिलो. डॅश डॅश प्लांट्स नॉट गार्बेज. डॅश डॅश प्लांट्स नॉट गार्बेज. आपल्याला ह्या डॅश डॅशच्या ठिकाणी योग्य शब्द वापरायचा आहे. पहिल्यांदा त्याचा अर्थ लक्षात घ्या. डॅश डॅश प्लांट्स म्हणजे रुजवणूक करा किंवा रुजवा, नॉट गार्बेज. गार्बेज म्हणजे काय? तर कचरा. खाली आपल्याला बॉक्स दिलेला आहे आणि या बॉक्स मधून योग्य शब्द आपल्याला तयार करायचा आहे. आता योग्य शब्द तयार करण्यापेक्षा आपण काय करूयात, खालचे जे पर्याय आहेत चार त्याच्याकडे लक्ष देऊयात, म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही. पहिला बघा, सीव प्लांट्स नॉट गार्बेज. दुसरा, कट प्लांट्स नॉट गार्बेज. तिसरा, ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज. चौथा, रूट्स प्लांट्स नॉट गार्बेज. तर आता याच्यातलं ऑप्शन नंबर 2 आणि 4 हे निश्चितपणे बाजूला जातात. राहिले ऑप्शन 1 आणि 3. ऑप्शन 1 काय म्हणतो? सीव प्लांट्स. सीव म्हणजे नेमकं काय? तर पेरा किंवा पेरले या अर्थानं. झाड आपण पेरतो का रे? तर हे देखील त्याला योग्य ठरणार नाही. या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन हा सगळ्यात योग्य ठरतो. ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज. झाड वाढवा, कचरा नको, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच बघा, सध्याची जी परिस्थिती आहे पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या, त्याच्याशी निगडीत असणारी घोषवाक्य ही अशा पद्धतीने येत असतात. अजून एक पाहूयात. रीड द फॉलोइंग मोटो रिगार्डिंग ट्री प्लांटेशन प्रोग्राम. बघा हा, खाली काय करा, मोटो वाचायचे. ते कशाशी संबंधित आहेत? रिगार्डिंग म्हणजे संबंधित. ट्री प्लांटेशन प्रोग्राम म्हणजे वृक्ष लागवडीचा जो कार्यक्रम आहे त्याच्याशी हे संबंधित आहेत. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट इट. ईच वन डॅश डॅश वन. ईच वन डॅश डॅश वन. ईच वन स्लीप वन. ईच वन प्लांट वन. ईच वन जम्प वन. अँड ईच वन ड्रिंक वन. ट्री प्लांटेशन म्हणजे वृक्ष लागवड. वृक्ष लागवडीच्या संबंधीनं स्लीप वन, जम्प वन, ड्रिंक वन हे तिन्हीच्या तिन्ही पर्याय बाजूला जातात. आणि या ठिकाणी ह्या सगळ्यात योग्य पर्याय ठरतो ईच वन प्लांट वन. प्रत्येक जणानं काय केलं पाहिजे? प्लांट वन. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावं, अशा पद्धतीचं एक घोषवाक्य आहे. हे सगळे पेपरला आलेले आहेत फायनल. पुढे पहा, ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट. अशा पद्धतीचं एक चित्र दिलेलं आहे आणि आपल्याला योग्य त्या ठिकाणी ऑप्शन निवडायचा आहे. तर सोबतच्या चित्रातील जो मुलगा आहे हा छोट्या छोट्या रोपांना काय करतोय? पाणी घालतोय. आणि त्याच्याशी संबंधित मग आपल्याला खालचे ऑप्शन निवडायचे आहेत. फ्लो द प्लांट्स रेग्युलरली. फ्लो म्हणजे नांगरणे, तर हे योग्य ठरणार नाही. दुसरा, प्र्यून द प्लांट्स रेग्युलरली, ते देखील योग्य ठरत नाही. वीड द प्लांट्स रेग्युलरली, ते देखील योग्य ठरत नाही. वॉटर द प्लांट्स रेग्युलरली, म्हणजे झाडांना नियमित पाणी घाला, हे या ठिकाणी योग्य ठरत. पर्याय क्रमांक 4. तर साधारणतः जे मोटो जे आहेत हे असे चित्राच्या माध्यमातून आपल्याला येतात किंवा सूचना दिल्या जातात. त्या व्यवस्थित त्याचं जर आपल्याला आकलन झालं. आता इथे ह्या ठिकाणी 2 वेगळ्या पद्धतीचे प्रश्न होते.
याच्यामध्ये सिच्युएशन सांगितलेली होती, त्यानंतर सिच्युएशन दिली आणि खाली चार पर्याय दिले होते. अशा पद्धतीचा देखील कदाचित एखादा प्रश्न येऊ शकतो मोटो मध्ये. तर अशी पण आपल्याला म्हणजे सूचनेचा अर्थ कळणं हे देखील गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आपण याची तयारी करायची आहे. सोपा भाग आहे, पण सोपा आहे म्हणून सहज उत्तर द्यायच्या भानगडीत पडू नका. चार पैकी किमान दोन तरी पर्याय जे आहेत ते असे फसवे असतात, त्यामुळे आपण त्या ठिकाणी योग्य विचार करूनच त्यातील योग्य पर्याय निवडायचा आहे. पुढचा आपण भाग पाहूयात, सॉल्विंग पझल्स विथ गिवन क्ल्यूज. आता पझल्स म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी काय केली जाते बघा, ग्रीड दिली जाते. आपण पेपरमध्ये पझल सोडवतो शब्द कोडे, तशाच पद्धतीनं इंग्रजीमध्ये आपल्याला शब्द कोडे दिले जातात. आणि या शब्द कोड्यांच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द आपल्याला काय करायचे असतात, ग्रीड मध्ये तयार करायचे असतात. उभे आडवे अशा पद्धतीचे हे ग्रीड असतं किंवा पझल असतं, आणि यामध्ये आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात. अर्थ पूर्ण शब्द बनवत असताना कोणत्या स्पेलिंग त्या ठिकाणी योग्य ठरेल हे आपल्याला निवडायचं असतं. आणि हे योग्य स्पेलिंग निवडून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचे असतात. शक्यतो जे शब्द जे येतात ते तुमच्या वाचनातील असतात. पहिली ते पाचवी पर्यंतचा जो तुमचा सिलेबस आहे इंग्रजीचा, त्यामधील हे सर्व शब्द या ठिकाणी येत असतात. पहा, या ठिकाणी एक पझल दाखवलेला आहे. पाहूयात आपण कशा पद्धतीने याचे प्रश्न आहेत. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड सॉल्व द पझल. खालीपैकी योग्य ऑप्शन निवडायचे आहेत आणि हे पझल सोडवायचं आहे. तर पझल सोडवत असताना सगळ्यात पहिल्यांदा निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर तुमच्या बऱ्यापैकी लक्षात येतं की या ठिकाणी कुठले बाबा अक्षर बसू शकतील. पहिल्यांदा पहा, TURTL. आता TURTL दिले, शेवटचं एकच अक्षर या ठिकाणी राहिलेलं आहे. तर याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की हा जो शब्द तयार व्हायला लागलाय, तर टर्टल असा हा शब्द तयार होतोय. टर्टल म्हणजे कासव. बघा, कासवाला आपण टर्टल पण म्हणतो आणि टॉर्टॉइस पण म्हणतो. आता टर्टल कोणाला म्हणायचं आणि टॉर्टॉइस कोणाला म्हणायचं हे तुम्ही शोधून काढा. कुठल्या पाण्यातील कासवाला आपण टर्टल म्हणतो आणि कुठल्या पाण्यातील कासवाला टॉर्टॉइस म्हणतात ते सह त्याची देखील माहिती आपण घेऊयात. बघा, पहिला शब्द या ठिकाणी तयार झाला टर्टल. त्यानंतर आता टर्टल मधला ई हा पहिल्या बॉक्स मध्ये आला आडव्या शब्दांच्या मध्ये. ई पासून काय तयार होतं ते पाहूयात. ई एल ई डॅश डॅश ए एन टी. आता ई एल ई पी एच ए एन टी. ई एल ई पी एच ए एन टी म्हणजे एच हे अक्षर त्या ठिकाणी काय झालं, योग्य ठरतं एलिफंटला. दुसरा शब्द आपल्याला मिळतो एलिफंट उभा शब्द. त्या ठिकाणी बॉक्समध्ये एच घेतल्यानंतर अजून एक आडवा शब्द आपल्याला बनवायचा आहे एच ओ आर डॅश डॅश ई. एच ओ आर डॅश डॅश ई. तर एच ओ आर एस ई म्हणजे एच ओ आर एस ई हॉर्स. हॉर्स म्हणजे घोडा हा या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आता हे टाकले आणि शेवटी आपण पाहूयात अजून एस पासून कुठला तयार होतो. तर एस क्यू यू आय आर आर ई एल स्क्विरल. म्हणजे आपली चारीचे चारी शब्द हे या ठिकाणी काय झालेले आहेत, योग्य पद्धतीने तयार होत आहेत. त्याच्यासाठीचे जे क्रम आहेत त्या क्रमाचे अक्षर पाहूया. टर्टल मधला ई, हॉर्स मधला एच आणि स्क्विरल मधला एस. तर अशा पद्धतीने हे ई एच एस ही अक्षर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहेत आणि याला पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर आहे. अजून एक पझल आलेला आहे, पहा. कम्प्लीट द पझल. आपल्याला काय करायचं आहे, पझल या ठिकाणी पूर्ण करायचं आहे.
त्या ठिकाणी पहा, पहिला ऑप्शन आपण घेऊन पाहूया, बी एन डी आय एन जी एल. तर हा या ठिकाणी योग्य ठरत नाही आहे. दुसरा पहा, के एन डी आय जी, तो देखील या ठिकाणी योग्य ठरत नाही. तिसरा, आय एन डी आय जी आणि ओ, हा या ठिकाणी रंग तयार होतोय बघा, आय एन डी आय जी ओ, इंडिगो. इंडिगो तयार झाला. इंडिगो नंतर अजून एक शब्द तयार होतोय, ओ आर ए एन जी ई, ऑरेंज, आणि जी आर डबल ई एन, इंडिगो, ऑरेंज आणि ग्रीन. याच्यासाठी जी क्रमानं जी येणारी अक्षर आहेत ती आहेत आय ओ जी. तर ही सगळी रंगाची नावं आहेत, इंडिगो, ऑरेंज अँड ग्रीन, त्याच्याशी संबंधित असणारा पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी योग्य ठरतो. अजून एक या ठिकाणी ग्रीड दिलेला आहे आपल्याला, कम्प्लीट द ग्रीड बाय च्युझिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स. या ठिकाणी योग्य अक्षरांचा क्रम निवडून ग्रीड पूर्ण करा. पहिला पाहूयात, निरीक्षणानं जाऊयात आपण, सी आर डॅश डॅश ओ, सी आर ए ओ होईल का सी आर पी डब्ल्यू होईल का सी आर ओ डब्ल्यू होईल. तर सी आर ओ डब्ल्यू वाले दोन पर्याय आहेत पहा, सी आर ओ डब्ल्यू क्रो वाले दोन पर्याय आहेत. आता ओ ठेवल्यानंतर दुसरा अक्षर पाहूयात, ओ एस टी आर आय डॅश डॅश एच, ओ एस टी आर आय के एच हा शब्द होत नाही, आणि ओ एस टी आर आय सी एच हा शब्द बाकी तयार होतो, ऑस्ट्रिच, क्रो, ऑस्ट्रिच, दोन शब्द तयार झाले. तिसरा पहा, सी आर ए एन ई, क्रेन, क्रेन म्हणजे बगळा. म्हणजे ही सगळे पक्ष्याशी संबंधित असणारे शब्द दिले होते, क्रो, ऑस्ट्रिच, क्रेन अँड ईगल. तर अशा पद्धतीनं हे सगळे ऑप्शन आपल्याला योग्य ठरतील पर्याय क्रमांक 4 मुळे. ह्या ठिकाणी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 4 नंबरचं पर्याय, ओ सी ई. पुढे पहा, सॉल्व द फॉलोइंग पझल. हा मला वाटतं 2017 प्रश्न आहे, डब्ल्यू डॅश डॅश एल एफ अँड एफ डॅश डॅश एल के. या ठिकाणी योग्य अक्षर आपल्याला घ्यायचा की दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील. तर डब्ल्यू ई एल एफ हा होत नाही, डब्ल्यू एस एल एफ हा होत नाही, डब्ल्यू ए एल एफ हा देखील होत नाही, डब्ल्यू ओ एल एफ म्हणजे वुल्फ हा या ठिकाणी योग्य ठरतो, वुल्फ म्हणजे लांडगा. तर आणि एफ ओ एल के म्हणजे फोक, फोक फोक म्हणजे समूह, लक्षात घ्या. तर डब्ल्यू ओ एल एफ अँड एफ ओ एल के हे दोन्ही अर्थपूर्ण असे या ठिकाणी शब्द तयार होतात. अशा पद्धतीने ग्रीड वर आपल्याला या ठिकाणी किंवा पझल वरती परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. साधे प्रश्न असतात, सोपे असतात, पण थोडा वेळ जातो उत्तर तयार करत असताना, थोडा आपल्याला वेळ या ठिकाणी जातो. हे लक्षात येण्यासाठी आपला जो शब्दसंग्रह आहे तो शब्दसंग्रह पुन्हा 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 आपला रिवाइज झाला पाहिजे. तुम्ही आता बराचसा शब्दसंग्रह केलेला असणार आहे, ते वाचत असताना लक्षात येईल की कुठल्या क्रमाचे शब्द असतात, त्याच क्रमाने जर आपण ठेवले तर अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी
तयार होत असतात. म्हणजे स्पेलिंग चे जे बारकावे आहेत हे जर आपल्याला माहिती असतील तर निश्चितपणे आपण हे प्रश्न चांगल्या पद्धतीनं सोडवू. तेव्हा आपली जी पाठ्यपुस्तकं आहेत ती पुन्हा एकदा, अजून देखील आपल्याकडे 2 दिवसाचा वेळ आहे, 2-3 दिवसाचा, तर तुम्ही ती काळजीपूर्वक वाचावीत. पुढे पहा, याच्यातला तिसरा आणि शेवटचा भाग आपण पाहतोय, सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्ल्यूज. तर काही कोडी असतात, ही कोडी तयार केलेली असतात, म्हणजे आपल्याला कोडी कोड्याच्या माध्यमातून उत्तर शोधणं हे मुलांना आवडत असतं आणि त्यातून भाषेचा देखील विकास होत असतो. तर अशा पद्धतीची ही जी काही कोडी आहेत ही कोडी आपल्याला पाहायची आहेत. बघा, त्याच्यासाठी काही आपल्याला क्ल्यू दिले जातात आणि त्या माध्यमातून कोडी सोडवायच्या असतात. पहा, रीड द क्ल्यू, सॉल्व द रिडल. आय एम अ 4-लेटर वर्ड, मी एक 4 अक्षरी शब्द आहे. अ बंच ऑफ पेजेस अँड यू ऑलवेज रीड मी. अ बंच ऑफ पेजेस, मी कोण आहे, पानांचा संग्रह आहे. मी 4 अक्षरी शब्द आहे, मी पानांचा संग्रह आहे, अँड यू ऑलवेज रीड मी, आणि तुम्ही मला नेहमी वाचता. तर मग मी कोण आहे? 4 अक्षरी मध्ये बघा, टँक, बुक अँड बो. तर यातला सर्वात योग्य ठरेल तो म्हणजे बो. त्यानंतर बघा दुसरा, आय एम 3-लेटर वर्ड, मी 3 अक्षरी शब्द आहे. आय हॅव व्हेरियस कलर्स अँड यू ऑलवेज यूज मी टू राईट. बघा, मी एक 3 अक्षरी शब्द आहे, मी वेगवेगळ्या रंगामध्ये असतो, अँड यू ऑलवेज यूज मी टू राईट, आणि तुम्ही मला नेहमी लिहिण्यासाठी वापरता. तर मी कोण आहे? याचं उत्तर ठरेल पेन. बघा, हा 3 अक्षरी शब्द आहे, पुढे पेन्सिल पण दिलाय, तो योग्य ठरणार नाही. त्यानंतर पहा, आय एम 2-लेटर वर्ड, मी 2 अक्षरी शब्द आहे. आय एम अ फॉर्म ऑफ टू बी, मी टू बी चा एक फॉर्म आहे. अँड आय नेवर कम आफ्टर आय. बघा, हा मी कधीच आय च्या नंतर येत नाही. तर मग मी कोण आहे? बघा, पहिला आहे आपल्याला ते लक्षात घ्यायला पाहिजेत. बघा, आय एम 2 लेटर्स वर्ड, मी 2 अक्षरी शब्द आहे. आय एम अ फॉर्म ऑफ टू बी, मी टू बी चा एक या ठिकाणी काय आहे, फॉर्म. आता टू बी म्हणजे काय? तर वाक्य तयार करत असताना आपण टू बी ची काही रूप वापरतो क्रियापदांची, त्यापैकी या ठिकाणी हे क्रियापद आहे. आय नेवर कम आफ्टर आय, आणि मी आय च्या नंतर कधीच येत नाही, म्हणजे आय या सर्वनामाच्या नंतर मी कधीही येत नाही. असं कुठलं या ठिकाणी क्रियापद आहे ते पाहूयात. पहिला बघा, आय डू होतो, म्हणजे मी आहे होतो, आय एम होतो, त्याच्यानंतर आय डीड देखील होतो, पण हा 3 अक्षरी शब्द आहे त्यामुळे हा बाजूला जातो. आणि शेवटचा आय इज, तर आय इज हा कधीही होत नाही. मग इज कुठं वापरतात? तृतीय पुरुषी एक वचनी सर्वनामांच्या नंतर. तृतीय पुरुषी एक वचनी सर्वनाम ही, शी अँड इट, यांच्या नंतर आपण काय करतो? इज वापरत असतो. ही इज, शी इज, इट इज. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी बाजूला जाईल. पुढे बघा, आय एम सिंगल विथ ओनली अ लेटर, मी सिंगल आहे, फक्त 1 अक्षरी आहे. आणि आय एम अ प्रोनाउन, आणि मी कोण आहे, सर्वनाम देखील आहे. तर मग मी कोण आहे? यू, क्यू, आय ऑर जी? तर या सगळ्यांच्या मधलं प्रोनाउन जे आहे ते आहे आय. आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे ही सगळी प्रोनाउन्स आहेत, त्यापैकी आय. आपल्याला या क्वेश्चन नंबर 5 to 8 साठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, एक पाय चार्ट दिलेला आहे, याला पाय चार्ट म्हणतात.
वर्तुळातली जी आकृती आहे तिला आपण पाय चार्ट म्हणतो. रीड द पाय चार्ट केअरफुली अँड फाइंड आउट फ्रॉम द अल्टरनेटिव्ह द वर्ड विच इज नॉट फॉर्म्ड युझिंग लेटर फ्रॉम द चार्ट. या चार्टमध्ये काही अक्षर दिलेले आहेत आणि त्यापासून खालील पैकी कुठल्या पर्यायातील शब्द तयार होणार नाहीत ते आपल्याला ओळखायचे आहेत. पहिला बघा, पीओटी पॉट शब्द तयार होतोय, बीयूटी बट हा देखील शब्द तयार होतोय, डीओटी डॉट डी ओ टी डॉट. आता याच्यामध्ये डी नाही आहे त्यामुळे हा तयार होत नाही आहे. पुढे टी एन टेन हा तयार होतोय, एस टी ओ पी स्टॉप हा तयार होतोय, एन ई एस टी नेस्ट हा तयार होतोय, पीओ एस टी पोस्ट हा देखील तयार होतोय, पण एच ओ एस टी पोस्ट याच्यामध्ये एच अक्षर नाही आहे त्यामुळे हा तयार होत नाही आहे. त्याच्यानंतर बीई एस टी बेस्ट, बीई एस टी होतो तयार, आर ई एस टी रेस्ट याच्यामध्ये आर नाही आहे, आर हे अक्षर नाही आहे त्यामुळे हे देखील तयार होत नाही. आता आपण चौथ्याकडे जाऊयात, एन ओ टी नोट हा तयार होतोय, टी ओ एन ई टोन हा तयार होतोय, एस टी ओ एन ई स्टोन हा देखील तयार होतोय, आणि के एन ओ डब्ल्यू हा या ठिकाणी तयार होत नाही. म्हणजे 5 ते 8 मधले जर आपण पाहिले तर बघा, 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय ठरणार होतं, पीओटी पॉट तयार होतो, बीयूटी बट हा देखील तयार होतो, डीओटी डॉट डी अक्षर नसल्यामुळे ते बाजूला जातं, डीओटी डॉट. 6व्यामध्ये एस टी ओ पी स्टॉप हा तयार होतो, एन ई एस टी नेस्ट हे देखील तयार होतं, पीओ एस टी पोस्ट हा तयार होतो, आणि एच ओ एस टी होस्ट हा तयार होत नाही कारण त्याच्यात एच अक्षर नाही त्यामुळे ते बाजूला गेलं. 7व्यामधला बी ई एस टी बेस्ट हे तयार होतं, आर ई एस टी रेस्ट याच्यामध्ये आर अक्षर नाही त्यामुळं तो बाजूला गेला, आणि 8व्यातला के एन ओ डब्ल्यू के अक्षर नसल्यामुळे तो बाजूला जातो. पुढचा, इफ यू नंबर्ड द अल्फाबेट ए टू एम, ए एज 1 अप टू एम 13, म्हणजे बघा हा, जर तुम्ही अक्षरांना जर क्रमांक देत गेलात म्हणजे ए ला 1, बी ला 2, सी ला 3 अशा पद्धतीनं एम ला 13 इथपर्यंत जर क्रमांक देत गेलात तर खालीलपैकी जे आपण अंक दिलेले आहेत त्यापासून कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होईल हे ओळखायचं आहे. पहिला दिलेला आहे 2 5 4, 2 म्हणजे आता या ठिकाणी बी, 5 म्हणजे ई आणि 4 म्हणजे डी, बी ई डी बेड. पहिल्याला 4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी योग्य ठरेल. अशा पद्धतीचे देखील प्रश्न आपल्याला रिडल्स मध्ये येऊ शकतील नमुन्यादाखल. आता परीक्षेला कुठले आलेले आहेत ते पाहूयात आपण. फाइंड द ऑड मॅन आउट, बघा, हॉर्स, सी हॉर्स, ऑक्स अँड डॉन्की. तर हॉर्स, ऑक्स अँड डॉन्की हे सगळे कोण आहेत, मानवाला उपयोगी असणारे पशु आहेत, त्यांच्याकडून आपण कष्टाची कामं करून घेतो. सी हॉर्स हा फक्त समुद्रामध्ये सापडतो, तो जलचर आहे त्यामुळे तो बाजूला जातो. त्याच्यानंतर रीड द वर्ड अँड चूज अ वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड विथ आय, डोळ्याशी संबंधित नसणारा शब्द निवडायचा आहे. आयब्रो डोळ्याशी संबंधित आहे, नोज म्हणजे नाक, आयलीड पापणी, आयलॅश म्हणजे पापणीचे केस, हे सगळे डोळ्याशी संबंधित आहेत, नोज बाजूला जाईल. त्याच्यानंतर पहा अजून कशा पद्धतीचा प्रश्न येतो याच्यामध्ये, फाइंड द हिडन नंबर ऑर ॲनिमल इन गिवन सेंटेन्स, खालील वाक्यामध्ये लपलेली संख्या किंवा प्राणी ओळखा. आता बघा, वाक्य दिलेला इट वुड बी बेटर हे चांगलं झालं असतं, आणि खाली नंबर्स दिलेला आहे 10 2 4 8. आता याच्यामध्ये 10 तयार होतोय का पहा कुठं, जवळजवळ, हा
तर तो तयार होत नाही. इट मधला टी आणि डब्ल्यू ओ यू एल डी मधला डब्ल्यू ओ यापासून टी डब्ल्यू ओ ही अक्षरं जर आपण घेतली तर टू हा शब्द या ठिकाणी तयार होतो, म्हणजेच दोन नंबर तयार होतो. 6 ला 2 हा ऑप्शन या ठिकाणी येईल. दुसरा पहा, आय मेड अ झेरॉक्स कॉपी ऑफ इट, मी याची काय केलेली आहे, झेरॉक्स कॉपी बनवलेली आहे. मग याच्यामध्ये कुठला प्राणी लपलेला आहे तो शोधायचा. तर झेरॉक्स मध्ये ओ एक्स ही अक्षर क्रमाने आलेले आहे, त्यामध्ये ऑक्स हा प्राणी लपलेला आहे. 7 ला 2 येईल. पुढे, इट ओनली अ किलोमीटर अवे वाक्य दिलेलं आहे आणि याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, खालीलपैकी योग्य प्राणी कुठला त्यामध्ये लपलेला आहे तो शोधायचा. तर ओनली मधला वाय ओ आणि किलोमीटर मधला के यापासून ही जर अक्षर क्रमान आपण घेतली तर वाय ए के, वाय ए के याक म्हणजे नील गाय हा प्राणी त्या ठिकाणी तयार होतो. पुढे बघा, दॅट विल बी अ रिअल हेल. आता यामध्ये कुठला प्राणी लपलेला आहे तो पाहायचा आपल्याला, बियर हेन डॉग और रॅट. तर याच्यातील अक्षर जर आपण व्यवस्थित घेतले तर बीई मधली बीई ए आणि रिअल मधला आर, बीई ए आर बियर हा प्राणी त्यामध्ये लपलेला आहे हे लक्षात येतं. पुढे पहा, अजून कशा पद्धतीने येतात, कम्प्लीट द फॉलोइंग ऍडव्हर्टाइजमेंट चुझिंग करेक्ट वर्ड, हा ऍडव्हर्टाइजमेंट मधला भाग आहे. यूज स्मार्ट पॉइंट डॅश डॅश अँड इम्प्रूव्ह युअर हँड रायटिंग. आता स्मार्ट पॉइंटचं काय वापरा, काहीतरी वापरा आणि इम्प्रूव्ह युअर हँड रायटिंग म्हणजे तुमचे हस्ताक्षर सुधारा. हस्ताक्षर सुधारण्यासाठी आपल्याला काय योग्य ठरेल, स्मार्ट पॉइंट. स्मार्ट पॉइंट पेपर असेल, स्मार्ट पॉइंट मोबाईल असेल, स्मार्ट पॉइंट इरेजर असेल का स्मार्ट पॉइंट पेन असेल, तर नक्की यातलं पर्याय येईल 4 नंबर, स्मार्ट पॉइंट पेन. स्मार्ट पॉइंट पेन वापरा आणि तुमचं हस्ताक्षर सुधरवा. पुढे, आय यूज कलर्स ब्रशेस, अशा पद्धतीचे रीडर्स येतात. हा, आय यूज कलर्स ब्रशेस अँड क्रेयॉन्स, मी रंग वापरतो, ब्रश वापरतो, क्रेयॉनचे रंग वापरतो. आय ड्रॉ पिक्चर्स अँड पेंट देम, मी चित्र काढतो आणि ती रंगवतो. हु एम आय, कार्पेंटर, मेकॅनिक, आर्टिस्ट और फार्मर. कार्पेंटर म्हणजे सुतार, मेकॅनिक जो यंत्रसामुग्री दुरुस्ती करतो, गाड्या वगैरे दुरुस्त करतो त्यांना आपण मेकॅनिक म्हणतो. त्यानंतर आर्टिस्ट म्हणजे कलाकार आणि फार्मर म्हणजे शेतकरी. तर जे चित्र वगैरे काढतात त्यांना आपण कलाकार असं म्हणतो, म्हणजेच कोण, आर्टिस्ट, लक्षात घ्या. त्यानंतर रीड द रिडल गिवन बिलो अँड चूज द करेक्ट ऑप्शन. यू ओपन युअर माउथ हा फायनलचा प्रश्न आहे बरं का. यू ओपन युअर माउथ टू डू इट, इट शोज यू आर स्लीपी, व्हॉट इज इट. तुम्हाला हे करण्यासाठी काय करावं लागतं, तोंड उघडावं लागतं आणि त्यामुळं तुम्हाला झोप आली हे आपल्या लक्षात येतं. तर मग ते काय आहे, कफ, यॉन, स्नीज और ड्रीम. खोकला, यॉन म्हणजे जांभई, स्नीज म्हणजे शिंक का ड्रीम म्हणजे स्वप्न. तर बघा, जांभई देणे याच्यामुळे आपल्याला लक्षात येते की तुम्ही म्हणजे झोप आली हे आपल्याला लक्षात येतं, म्हणजेच याला पर्याय जो योग्य ठरणार होता तो म्हणजे यॉन. अजून एक रिडल आलेला आहे, सॉल्व द रिडल, आय यूज अ स्पॅनर अँड अ स्क्रू ड्रायव्हर. आपल्या पाठ्यपुस्तकातले रिडल्स आहेत बरं काही. हु एम आय, तर मग मी कोण आहे, मेकॅनिक, पॉटर, मिल्कमन और फार्मर. बघा, मी स्पॅनर म्हणजे पाण्याचा वापर करतो, स्क्रू ड्रायव्हर म्हणजे पेचकसचा वापर करतो, तर मग मी कोण आहे, तर मी आहे मेकॅनिक. 16 ला या ठिकाणी 1 नंबरचं उत्तर योग्य ठरणार होत. पुढचं पहा, आय यूज सीझर,
I use a needle and thread. I make clothes from cloth. Who am I? I use scissor. मी कात्रीचा वापर करतो. I use a needle. मी सुईचा वापर करतो. And thread. धाग्याचा वापर करतो. तर मग मी कोण आहे? याच्यासाठी सर्वात योग्य उत्तर ठरणार आहे टेलर. पर्याय क्रमांक एक. दुसरा आहे पॉटर. पॉटर म्हणजे कुंभार. तिसरा आहे कॉबलर. कॉबलर म्हणजे जे चांबड्यापासून वस्तू बनवतात, चपला वगैरे. थोडक्यात चांभार त्यांना आपण कॉबलर म्हणतो. आणि ज्वेलर जे जी ज्वेलरी वगैरे विकतात ते सोनार. तर हे याला योग्य ठरणार नाही. उत्तर क्रमांक एक टेलर हे याचे योग्य उत्तर आहे. पुढचं बघा अजून एक रिडल. आय यूज अ स्टेथोस्कोप अँड एक्झामिन पेशंट. मी स्टेथोस्कोपचा वापर करतो आणि पेशंटना तपासतो. तर मग मी कोण आहे? निश्चितपणे याचं उत्तर येईल आय एम अ डॉक्टर. पर्याय क्रमांक चार. त्यानंतर इट हॅज थ्री ब्लेड. दे गो राऊंड अँड राऊंड. इट गिव्ज कूल एअर. व्हॉट इज इट? त्याला तीन ब्लेड आहेत आणि ते गोल गोल फिरतो आणि हे आपल्याला थंड हवा देतो. तर ते कोण आहे? निश्चितपणे इट्स अ फॅन. पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे. दुसरा पहा, शेवटचं रिडल आपण पाहतो या घटकातील. सॉल्व द रिडल. आय यूज अ प्लो. आय ग्रो क्रॉप. हू एम आय? आय यूज अ प्लो. मी नांगर वापरतो. आय ग्रो क्रॉप्स. मी पिकं वाढवतो. हू एम आय? तर मग मी कोण आहे? तर मी कोण आहे? आय एम अ फार्मर. याला पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर योग्य ठरतं. आता पहिला आहे फार्मर आणि दुसरा आहे फाउंडर. तिसरा आहे फ्रेमर. चौथा आहे फार्मर. याच्यासाठी स्पेलिंग देखील काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर ठरतं. विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये वेगवेगळे जे तीन घटक होते जसं की ॲडव्हर्टाइजमेंट, मोटोज, मेसेज, त्यानंतर ग्रीड्स म्हणजे पझल्स आणि रिडल्स, असे हे तीन भाग आहेत. आणि याच्यावरती परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न आलेत हे आपण पाहिलेत. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही अशी रंजक पानं आलेली आहेत जी की महत्वाची आहेत आणि ती जर तुम्ही वाचलात, तुमच्या नजरेखालून जर गेली, तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल. कोणती कोणती पानं आहेत ती पाहूयात आपण. सम इम्पॉर्टंट पेजेस फ्रॉम द टेक्स्ट बुक रिलेटेड दिस टॉपिक. बघा या ठिकाणी नेवर डार्कनेस रिडल्स आलेले आहेत बरं का पाठ्यपुस्तकात. ती देखील तुम्ही काळजीपूर्वक पहा. नेवर डार्कनेस डू आय सी. नॉट इवन अ शॅडो प्लेस. बट यू कॅन सी मी ऑल डे. Though I might burn your face. बघा, never darkness do I see. मी कधीही अंधार पाहत नाही. Not even a shadowy place. आणि एखादी सावलीवाली जागा देखील मी कधी पाहत नाही. But you can see me all day. परंतु तुम्ही मला संपूर्ण दिवस पाहू शकताय. Though I might burn your face. म्हणजे तुमचा चेहरा म्हणजे माझ्याकडे पाहताना जळत नाही, तरी देखील तुम्ही मला म्हणजे पाहू शकता, असं थोडक्यात त्याचं हे आहे. तर या चार ओळीमधून आपल्याला लक्षात येतं की याचं जे उत्तर आहे ते द सन. या ठिकाणी उत्तर देखील दिलेले आहे. दुसरं पहा, टू क्रॉस द वॉटर आय एम द वे. पाणी पार करण्यासाठी मी कोण आहे? रस्ता आहे. फॉर वॉटर आय एम अबव. पाण्याच्या बाबतीत म्हटला तर मी पाण्याच्या वर आहे. आय टच इट नॉट. मी त्याला टच करत नाही. अँड ट्रूथ टू से आय नायदर स्विम नॉर मूव. आणि खरं सांगायचं म्हणजे मी कधीच पोहत नाही आणि कधीच एका जाग्यावरून दुसरीकडे जात नाही. तर मग मी कोण आहे? याचं उत्तर आहे अ ब्रिज. या ठिकाणी दिलेलं आहे पहा. ब्रिज म्हणजे पूल. तिसरा, माय फीट
स्टे वॉर्म, माझे पाय किंवा माझा पायथा कसा असतो, गरम असतो. बट माय हेड इज कोल्ड, परंतु माझे जे डोके आहे ते कसे असते, थंड असतं, गार असतं. नो वन कॅन मूव मी, मला कुणीही हलवू शकत नाही. आय एम जस्ट टू ओल्ड, आणि मी खूप 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 जुना आहे. तर मग मी कोण? आय एम अ माउंटेन. मी कोण आहे? माउंटेन आहे. अशा पद्धतीचे हे पुस्तकातली रिडल्स आहेत. अजून या ठिकाणी आलेले आहेत, यातीलच कुठलं ना कुठलं तरी आपल्याला येऊ शकतं. हे बोर्ड परीक्षेला आलेलं होतं बघा, 2 नंबर्स रिडल्स. यू ओपन युअर माउथ टू डू इट, इट शोज यू आर स्लीपी, व्हॉट इज इट? इट्स अ यॉन. आपल्या पाठ्यपुस्तकातले येतात हे सगळे. कदाचित यावेळी याच्यातीलच आणखी कुठला तरी एखादा येऊ शकेल. आय लिव्ह इन जंगल, आय एम अ क्लेवर, माय नेम बिगिन्स विथ एफ, हू एम आय? आय लिव्ह इन जंगल, मी जंगलामध्ये राहतो. आय एम क्लेवर, मी खूप हुशार आहे. माय नेम बिगिन्स विथ एफ, माझ्या नावाची सुरुवात एफ न होते, तर मग मी कोण आहे? जंगलातील प्राणी, हुशार प्राणी, असा कोण? एफ वरन नाव चालू होणारा एफ ओ एक्स, फॉक्स. त्यानंतर माय नेम बिगिन्स विथ झेड, माझ्या नावाची सुरुवात झेड नव्हते. इट राइम्स विथ हिरो, आणि ते हिरोशी काय होतं? राईम होतो, यमक जुळतो. मी कोण आहे? हिरोला यमक होणारा ना झेड पासून तयार होणारा शब्द झेड ई आर ओ झिरो हा त्या ठिकाणी तयार होतो. पुढे आय फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड, मी उडू शकतो पण मी पक्षी नाही आहे. आय हॅव टेल, मला शेपूट आहे. बट आय एम नॉट अन एनिमल, मी प्राणी नाही आहे. देअर इज टी इन माय नेम, माझ्या नावामध्ये काय आहे? टी हे अक्षर येतं. हु एम आय, मी कोण आहे? चित्र दाखवलेलं आहे आपल्याला, याच्यावर लक्षात येतं की आय एम अ काइट, के आय टी. शेवटचा आय लुक लाईक अ हॉर्स, आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स, मी घोड्यासारखा दिसतो आणि माझ्या अंगावरती ब्लॅक अँड व्हाईटच्या काय स्ट्रिप्स आहेत. तर मग मी कोण आहे? घोड्यासारखा दिसणारा प्राणी ज्याच्या अंगावरती काळे पांढरे पट्टे असतात, तर तो कोण? झेब्रा हे याचं उत्तर आहे. अजून आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेलं आहे बघा, कदाचित यापैकीच कुठलं ना कुठलं तरी एखादं रिडल येऊ शकेल. बघा, हू एम आय, आय लुक ॲट यू, मी तुमच्याकडे पाहतो. यू लुक ॲट मी, तुम्ही माझ्याकडे पाहता. आय रेज माय राईट हँड, त्यावेळी मी माझा उजवा हात उचलतो. यू रेज युअर लेफ्ट हँड, म्हणजे ज्यावेळी आपण उजवा हात उचलतो त्यावेळी आप समोरची डावा हात उचलतो. तर मग मी कोण आहे? अशी कुठं घडतं या ठिकाणी? चित्रावरून आपल्याला लक्षात येईल याचं जे उत्तर आहे ते येईल आरसा. आरशाला इंग्रजीत आपण काय म्हणतो का? मिरर. इट्स अ मिरर. त्यानंतर मोटोचं एक पान महत्वाचं आहे. कशा पद्धतीचे मोटो हे इयत्ता 3री मध्ये आलेले आहेत पहा. हे देखील पान तुम्ही काळजीपूर्वक वाचावं. बघा, वी लाईक टू हेल्प ॲनिमल्स, वी केअर फॉर ॲनिमल्स. आणि या ठिकाणी मोटो दिलेला आहे, प्रोटेक्ट ऑर ॲनिमल्स, अमेझिंग ॲनिमल्स. दुसरा आहे वी लव बुक्स. हेच चित्र आलं होतं बघा वार्षिकच्या परीक्षेला रिडिंग क्लब मधलं. आय लाईक टू रीड, आय लाईक टू लर्न, बुक्स टीच अस मेनी थिंग्स. पुढचं पहा, प्रोटेक्ट ऑल प्लांट्स, ग्रो ग्रीन क्लबचं आहे. वी केअर फॉर प्लांट्स, वी हेल्प टू ग्रो प्लांट्स. कदाचित यातलं कुठलं तरी एखादं चित्र येऊ शकेल. शेवटचं, हेल्थ इज वेल्थ, इट वेल, स्लीप वेल, एक्झरसाइज एव्हरी डे, कीप युअर बॉडी फिट अँड फाईन. तर ही चित्र आणि त्याच्या संबंधित असणारी हे मोटोज ही पाहायचे आहेत. या ठिकाणी मोटोज आणि मेसेजेस देखील दिलेले आहेत. हे सगळे कोण आहेत? घोषवाक्य आणि काही संदेश आहेत. हे तुम्हाला काय करायचे आहेत? वेगळे वेगळे करायचे आहेत. सगळेच काही यात मोटो नाही आहेत, सगळेच काही संदेश नाही आहेत. पुढे पहा, अजून देखील आलेले आहेत. हे इयत्ता 2री मधलं पान आहे.
हे देखील महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला रिडल साठी येतं. बघा, आणि हे पान, आय युज अ प्रो, आय युज अ प्लो, आय ग्रो क्रॉप्स, 2017 ला आला होता. 2018 ला बघा, आय युज अ स्पॅनर, आय युज अ स्क्रू ड्रायव्हर, आय रिपेअर थिंग्स, हू एम आय, आय एम अ मेकॅनिक. त्या दृष्टीनं परीक्षेला कदाचित यातलं देखील एखादं चित्र येऊ शकेल. तर ही आपल्या पाठ्यपुस्तकातली जी चित्र आहेत ही तुम्ही काळजीपूर्वक पहा. ही पानं जी आहेत, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, त्यातील महत्वाची महत्वाची पानं पुन्हा पुन्हा वाचन करा. नक्की तुम्हाला या सगळ्याचा फायदा होईल. तर गेले जवळजवळ एक तासभर आपण या ठिकाणी आपला जो घटक आहे क्रिएटिव्ह थिंकिंग, आणि या क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये असणारा वेगवेगळे सब युनिट, ऍडव्हर्टाइजमेंट, मोटोज, मेसेजेस, या पूर्ण संकल्पना, त्याच्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे आपण पाहिले. त्यानंतर त्याच्यामध्ये असणारा जो दुसरा भाग होता तो म्हणजे पझल्स, ते देखील आपण पाहिले. पझल्स वरती वार्षिक परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न आलेत हे पाहिले. त्याच्यानंतर सॉल्विंग रिडल्स, जे कोडी सोडवणे, याच्याशी संबंधित असणारा भाग आपण पाहिला. आणि त्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकातील म्हणजे साधारणतः दुसरी ते पाचवी मधली कुठली कुठली महत्वाची पानं आहेत ती देखील आपण या तासाभरात आपण चर्चा केलेली आहे. तर खात्री आहे की यातील बराचसा भाग तुमच्या लक्षात आला असेल. तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या रविवारच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो, आणि या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. आज आदरणीय श्री किशोर पासार सरांनी